50 दशकात महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर एक चमत्कार घडला. रामायणाचं पौराणिक कथानक इतिहासाच्या पानांवर गीत स्वरूपात सुवर्णाक्षरांनी रेखलं गेलं. शब्द आणि सुरांचं हे मैत्र न भूतो न भविष्यती असं होतं. आणि हे घडलं एका सशक्त सांस्कृतिक प्रांगणात, ज्याचं ब्रीदवाक्य आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. आस्थागायत जगभरातल्या बहुत जनांना ज्याने फक्त आनंद आणि आनंदच दिला ते गीत रामायण जन्माला आलं आकाशवाणी पुणे केंद्राच्या ध्वनिमुद्रण कक्षात. आपल्या सगळ्यांचे लाडके गदिमा अर्थात गदी माडगुळकर आणि बाबूजी अर्थात सुधीर फडके या दोघांच्या दैवी प्रतिभेला पडलेलं स्वप्न, ते म्हणजे गीत रामायण. स्वये श्री राम प्रभू ऐकती. गदिमांना श्रीरामकथा सांगणारी गीतं लिहिण्याची प्रबळ इच्छा अनेक दिवसांपासून होती. आकाशवाणीच्या पुणे केंद्रात रंगणाऱ्या गप्पांच्या मैफलीत गदिमांच्या या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यावर सहज शिक्कामोर्तब झालं. क्रूद दीक्षित आणि सीताकांत लाड या आकाशवाणीच्या पदाधिकाऱ्यांनी या संकल्पनेचं आनंदाने स्वागत केलं आणि गीतं ध्वनिमुद्रित करायचं ठरलं. गदिमांनी लिहिलेल्या गीतांना सुधीर फडके स्वरबद्ध करतील हा निर्णय अर्थातच किती सार्थ होता हे येणाऱ्या अनेक वर्षात पुन्हा पुन्हा सिद्ध झालं. श्रीरामचंद्रांचा जीवन प्रवास अलौकिक अशा 56 गाण्यांमध्ये स्वरबद्ध झाला. या गीतांनी रसिकांच्या कानांना सुखावलं, मनाला तृप्त केलं. आनंद दुःख विसावा विरह वेदना व्याकुळता या भावनांचं जणू स्वर्गीय स्वर संमेलनच भरलं या गीतांच्या निमित्ताने. स्वतः बाबूजींनी गीतरामायणातली सर्वाधिक गाणी गायली, पण माणिक वर्मा आणि लता मंगेशकर यांनीही या अमूल्य दस्तऐवजात आपली स्वरमुद्रा उमटवली. यातलीच काही निवडक गाणी नवीन संचात रसिक हो खास तुमच्यासाठी गीत रामायण. नमस्कार रसिक श्रोते हो. महाकवी ग धि माडगुळकरांच्या प्रासादिक लेखणीतून उतरलेलं आणि स्वरतीर्थ सुधीर फडके यांच्या अजरामर अशा स्वररचनांनी नटलेलं गीत रामायण हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला एक अजरामर असा इतिहास आहे असं मला या निमित्ताने म्हणावंसं वाटतं. गदिमांच्याकडनं गीत रामायणाची निर्मिती झाली. तुम्हाला सांगतो, आपल्या अत्यंत बिझी शेड्यूलमधून वेळ काढून गदिमांनी गीत रामायणातलं पहिलं गाणं लिहिलं. त्यावेळेला माणिक वर्मा पुण्याला टिळक रोडवर राहत असत. त्यांच्या घरी गदिमांनीच लिहिलेल्या पारिजातक नावाच्या एका संगीतिकेची रिहर्सल बाबूजी म्हणजे सुधीर फडके घेत होते. गदिमा तिथं गेले आणि त्यांनी ते गीत रामायणातलं पहिलं गाणं वाचून दाखवलं. सगळ्यांना आवडलं आणि मग बाबूजी म्हणाले की संध्याकाळी आकाशवाणीत जाऊ आणि चाल करून टाकू याची. 8 सुमार झाला, बाबूजी आणि वादक स्टुडिओत जमले आणि चाल लावण्याकरता म्हणून बाबूजी गीताचा कागद शोधू लागले. तो कागद त्यांना काही केला मिळेना. त्यांनी पॅन्टचे खिसे उलटे पालटे करून बघितले, पिशव्या उलट्या पालट्या केल्या, काहीही उपयोग नाही. गदिमा विचारे आपलं काम संपलं या समाधानात पंचवटीत जाऊन झोपले होते. शेवटी त्यांना उठवून तिथे बोलवून आणावं लागलं. गदिमा तिथं आले आणि गाणं हरवलं हे कळल्याबरोबर ते भयंकर भडकले. ते म्हणाले, आता मी हे गाणं पुन्हा लिहिणार नाही. असं कुठं गाणं पुन्हा लिहून होतं काय, मी चालो परत. परंतु या प्रकल्पाचे जे संयोजक होते सीताकांत लाड हे गदिमांचे आणि बाबूजींचे दोघांचेही अगदी जिवलग मित्र. त्यांनी गदिमांना सांगितलं की अण्णा हे असं चालणार नाही, उद्या सकाळी या गीताचं ब्रॉडकास्ट आहे तेव्हा तुम्हाला हे गीत पुन्हा लिहून काढावं लागेल. आणि मित्रत्वाचा हक्क म्हणून मी एक गोष्ट करणार आहे की मी आकाशवाणीच्या एका खोलीत तुम्हाला चक्क कोंडून घालणार आहे. काळजी करू नका, तिथं पान तंबाखू चहा सगळं उपलब्ध आहे. परंतु
गीत लिहून झाल्याशिवाय बाहेर येणं नाही. आणि रसिक हो, खरोखरीच सीताकांत लाडांनी त्या मित्रत्वाच्या हक्कानं आकाशवाणीतल्या एका खोलीत गदिमांना आत नेऊन बसवलं आणि बाहेरून चक्क कडी घातली. परंतु सीताकांत लाडांनी त्यांच्या एका लेखात असं लिहिलंय की अक्षरशः 10 मिनिटाच्या अवधीत दारावर आतून टकटक झाली, दार उघडलं आणि गदिमांनी गीत रामायणातलं पहिलं गीत सीताकांत लाडांच्या हातात दिलं. आणि रसिक हो, अशा तऱ्हेनं गीत रामायणाचं पहिलं गाणं हे मराठी रसिकांच्या आणि आकाशवाणीच्या ताब्यात आलं आणि तिथून तो स्वरशब्दांचा महोत्सव सुरू झाला. श्रीराम 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 स्वये श्रीराम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते स्वये श्री राम प्रभु ऐकते स्वये श्री राम प्रभु ऐकते कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगते चरित पित्याचे पुत्र सांगते चरित पित्याचे ज्योतिने तेजाची आरती ज्योतिने तेजाची आरती कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते समुद्रा वेश मुनींसे गंधर्वचते तपोवनीचे राजसमुद्रा वेश मुनींसे गंधर्वचते तपोवनीचे वाल्मीकीचा भाव मनीचे वाल्मीकीचा भाव मनीचे मानवी रूपे आकारती मानवी रूपे आकारती कुशलव रामायण गाते कुशलव रामायण गाते ते प्रतिभेचा आम्रवनातील वसंत वैभव गाते कोकिल ते प्रतिभेचा आम्रवनातील
वसंत वैभव गाते कोकिल बाल स्वराने करुणी किल विल बाल स्वराने करुणी किल विल गायने ऋतुराजा भारिति गायने ऋतुराजा भारिति कुशल रामायण गाथी कुशल रामायण गाथी कुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती फुला परीते ओठ उमलती सुगंध से स्वर भुवनी झुलती कर्णभूषणे कुंडल झुलती कर्णभूषणे कुंडल झुलती संगति वीणा झंकारती संगति वीणा झंकारती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सात स्वरांचा स्वर्गा मधुनी सात स्वरांचा सात स्वरांचा सात स्वरांचा स्वर्गा मधुनी नऊ रसांचा नऊ स्वरधुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी यज्ञ मंडपी आल्या उतरुनी संगमी श्रोते जन नाहती संगमी श्रोते जन नाहती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट पुरुषार्थाची चारी चौकट त्यात पाहता निज जीवन पट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रत्यक्षाहुनी प्रतिमा उत्कट प्रभुचे लोचन पाणावते प्रभुचे लोचन पाणावती कुशल रामायण गाती कुशल रामायण गाती सामवेद से बाण बोलती सामवेद से बाल बोलती सर्गामा गुण सर्ग चालती सचिव मुनि जन स्त्रिया डोलती सचिव मुनि जन स्त्रिया डोलती आसवे गाली उघळती आसवे गाली उघळती कुशलव
रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडुनी आसन उठले राघव उठले राघव उठुन कवळती अपुले शैशव पुत्र भेटीचा घड महोत्सव पुत्र भेटीचा घड महोत्सव परी तो उभयानच माहिती परी तो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती। श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी कुशलवांचं रामचरित्र गायन सुरू आहे। आपल्या प्राणांच्या साऱ्या शक्ती कर्णांच्या ठाई एकवटून श्रोतेजन ऐकतायत आणि सुवर्ण सिंहासनावर बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकतायत। आपल्या प्रजाजनांना सर्व सुखांनी न्हाऊ घालणाऱ्या महाराज दशरथांच्या घरी पाळणा हलू नये हा केवढा दैवदुर्विलास। दशरथांच्या तिन्ही राण्या आणि अयोध्येचे प्रजाजन याच एका व्यथेनं अत्यंत दुःखी होते। परंतु एक दिवस महाराज दशरथांना अंतःप्रेरणा झाली। त्या अंतःप्रेरणेनुसार त्यांनी यज्ञीय अश्व सोडला। एका संवत्सरानंतर तो यज्ञीय अश्व परत आला आणि महाराज दशरथांच्या आज्ञेनुसार ऋष्यशृंगांनी यज्ञ मांडला। एका शुभवेळी त्या यज्ञीय ज्वालेतून एक रक्तवर्ण महापुरुष निर्माण झाला। हा रक्तवर्ण महापुरुष म्हणजे साक्षात अग्निदेव होता आणि तो अग्निदेव आपल्या दुंदुभीसारख्या कणखर परंतु अतिशय मधुर अशा सादानी दशरथाला सांगू लागला, दशरथा घे हे पाय सदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान, दशरथा घे हे पाय सदान। दशरथा घे पायसदान दशरथा घे पायसदान तुझा यज्ञी मी प्रगट जाहलो हा माझा सन्मान। दशरथा घे पायसदान तव यज्ञाची तूय सांगता तृप्त जाहल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान। दशरथा घे पायसदान विष्णूंची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन यादानासी यादानाहून अन्यन
असे उपमान दशरथा घे पायस दान करात घे सुवर्ण स्थानी देराण्याना क्षीरातली कामधेनुचा दुग्धाहूनही कामधेनुचा दुग्धाहूनही भोजहिचे बलवान दशरथा घे पायस दान पायस दान राण्या करितील पायस भक्षण उदरी होईल मंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योधे चार महान दशरथा घे पायस दान प्रसवती नद्या दीनी देवी प्रसवती नद्या दीनी देवी श्री विष्णु से अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान दशरथा पायस दान कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझा दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझा दर्शने दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतरधान दशरथा घे पायस दान दशरथा चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथि गंधयुक्त तरी वात उष्ण है किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्म लाग सखी राम जन्म लाग राम जन्म लाग सखी राम जन्म लाग राम जन्म लाग सखी राम जन्म लाग सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो निळ्या कमळांना येतो सावळाग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो माझ्या हाताने जेवतो सावळाग रामचंद्र माझ्या हाताने